उमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात मालवणी स्वाद सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मालवणी पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे, खोबरे लसूण चटणी। त्यासाठी लागणार साहित्य आहे सुके खोबरे, हे थोडे बारीक काप करून घ्यायचे आहेत, किसून घेतला तरी चालेल। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि सालं काढायचे आहेत त्याची। पांढरे तीळ हे पण थोडे जरा गरम करून घ्यायचे। तीळ आणि शेंगदाणे हे दोन्ही ऑप्शनल आहे, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता। हे चिंच चवीनुसार, मीठ थोडासा, गूळ, मालवणी मसाला आणि लसूण साधारण एक एवढा गट्टा घेतलाय। सोलून घ्यायचं आहे लसूण। आता आपण कृतीला सुरुवात करूया। हे खोबरं आपण आता जरा गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायचं नाही जास्त, थोडस गरम करून घ्यायचं। मी पॅन ठेवलेला आहे, आपण हे थोडं गरम करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, हे जास्त गरम नाही करायचं आहे, थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा आहे। आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। हे आता थोडं थंड झालंय, आता आपण हे मिक्सर मध्ये घेऊया। खोबरं म्हणजे खोबरं घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये। बाकीचं पण घालून घ्यायचंय। शेंगदाणे, लसूण, गूळ, मीठ, मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे, थोडी चिंच। आता ही आपली चटणी तयार आहे। ही चटणी आपण प्रवासात नेऊ शकतो, टिफिनला चपाती बरोबर देऊ शकतो, भाकरी बरोबर, ब्रेड बरोबर छान लागते ही चटणी। माझ्या मुलाला तर सार्थकला वडापाव बरोबर खूप आवडते ही चटणी, आणि ही चटणी 2-3 महिने टिकते, त्यामुळे कमी बजेट आणि कमी मेहनत मध्ये हा गृहलघु उद्योग आपण सुरू करू शकतो। सध्या तर हे असं चमचमीत खा, हेल्दी खा आणि घरीच राहा।